अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक कार्यालय आणि अधीक्षक कार्यालयामध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. नगर पुणे हायवेवरील बसस्थानकासमोर अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आणि निरीक्षक कार्यालयामध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या दोन्ही कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले आणि यामुळे कार्यालयामधील कार्यालयीन दप्तराचे मोठे नुकसान झाले. सकाळी 12 वाजेपर्यंत हे पाणी या कार्यालयामध्ये साचलेले होते, त्यामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज पाण्यामध्ये बसूनच करावे लागले. दुपारी उशिरापर्यंत अग्निशमन दल या ठिकाणी हजर होऊन पंपाच्या सहाय्याने कार्यालयातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. सदर घटनेची माहिती अहमदनगर राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर यांनी माध्यमांना दिली. अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक कार्यालय आणि निरीक्षक कार्यालय हे जमिनीपासून थोडे खालगट भागात असल्यामुळे जेव्हा जेव्हा पाऊस होतो त्यावेळेस या ठिकाणी तळ्याचं स्वरूप प्राप्त होतं. प्रामुख्याने हे बिल्डिंग ब्रिटिशकालीन जुन्या पद्धतीची आहे. यापूर्वी देखील आम्ही PWD कडे बिल्डिंग बांधण्याचा प्रस्ताव सादर केला होता, त्या पाठपुरावा केला होता, पण काही कारणास्तव ती मागे पडलेली आहे. इलेक्शननंतर आम्ही पुन्हा याचा गोष्टीचा पाठपुरावा करून या ठिकाणी अधीक्षक कार्यालय, निरीक्षक कार्यालय आणि अधिकाऱ्यांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि हे केल्यानंतर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये देखील कुठलाही प्रॉब्लेम निर्माण होणार नाही. प्रतिनिधी निलेश आगरकर, News Today 24 अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.